यात्रा आज होणार आहे आणि संपूर्ण आळंदी नगरी आज दुमदुमून निघाली आहे. ज्ञानेश्वर माऊली विठुनामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर यानं संपूर्ण आळंदी नगरी भक्तिमय रसात नाहून निघाली आहे. पहाटे 4 वाजता मंदिरात घंटानाद आणि काकड आरती संपन्न झाली आहे. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर रायचंद, अलंकापुरीत आज वैष्णवांचा मेळावा भरतोय, टाळ मृदुंगाच्या गजरानं आळंदी दुमदुमली असल्याचं पाहायला मिळतंय, काय सध्या वातावरण आहे? नक्कीच, आपण जर पाहिलं तर काल तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि आज माऊलींचं प्रस्थान होणार आहे. खरं तर आपण मंदिर परिसरामध्ये आहोत, गाभारे आहोत. थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही खास दृश्य फक्त आपल्या प्रेक्षकांना घर बसल्या दाखवतं आहे. खरं तर आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, पण त्याआधी ही सगळी दृश्य आपण थेट घर बसल्या पाहू शकतो आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर अख्खा इंद्रायणी घाट सगळा परिसर फुलून गेलेला आहे. वारकऱ्यांची राज्यभरातल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू आहे आणि दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असणारे इंद्रायणी काठी आलेल्या प्रत्येक भाविक या ठिकाणी आंघोळ करून माऊलींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येत आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर जर आपण पाहिलं तर साधारण दुपारी 4-4:30 दरम्यान पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी जय्यत तयारी करण्यात आलेली या ठिकाणी फुलांचं विविधरंगी डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी वैष्णवांचा जो मेळावा आहे तो आपण पाहू शकतो आहे. प्रचंड गर्दी आहे. ही सगळी दृश्य पाहण्यामध्ये थेट घर बसल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर राज्यभरातले आलेले जे भाविक आहेत इंद्रायणी काठ तो संपूर्ण फुलून गेला. ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहतोय. पोलिसांनी आणि प्रशासनानी जे तयारी केलेली आहे, या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेमध्ये येऊन दर्शन घेता येते. खरं तर इंद्रायणी काठी जी काही गर्दी आहे त्यावरती नियंत्रणसुद्धा प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. आणि यामुळं आपण आता पाहतोय तर एक एक जो भाविक आहे या ठिकाणी येऊन माऊलींच्या समाधीस्थळावर नतमस्तक होते आणि त्यानंतर तो बाहेर पडतोय. दिवसभरामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असणारे येणारे भाविक त्यांची सोय करण्यात आली वेगळ्या पद्धतीने. आणि जर आपण पाहिलं तर आज दुपारी 4 नंतर या ठिकाणाहून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल. तिकडनं देहू मधून निघालेली पालखी आणि ही संगम पुलाच्या आसपास या दोन्ही पालख्यांचा संगम होणार आहे. 2 दिवस पुण्यामध्ये या दोन्ही पालखी राहणार आहेत आणि त्यानंतर 1 तारखेनंतर पंढरीच्या दिशेने दोन्ही पालख्या प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगवेगळे असणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या वारीचा माहोल आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दोन्ही पालख्यांचा हा संपूर्ण माहोल आपण दररोज न्यूज 18 लोकमतवर पाहणारच आहोत. रायचंद, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. पुढची बातमी पाहूयात. रिलायन्स